विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीची ओ कॅप्टन माय कॅप्टन ही कविता आज आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. अत्यंत सुंदर आणि हृदयस्पर्शी अशी ही कविता आहे आणि ज्या वेळेला ह्या कवितेला वाचायला आपण सुरुवात करतो बस वाचतच राहावं वाचतच राहावं असं वाटतं. 1861 ते 1865चा अमेरिकन सिव्हिल वॉरचा कालावधी आणि त्याचे शेड्स जे या कवितेमध्ये उमटलेले आहेत ते हृदयाला अत्यंत हेलावून सोडतात. अब्राहम लिंकनचं आमच्यामधून जाणं या कवितेत जे चितारलं गेलेलं आहे ते पाहून मन विदीर्ण होऊन जातं आणि कवीला अब्राहम लिंकनबद्दल वाटणारी प्रचंड कडकड आणि तळमळ, त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला अमेरिकन सिव्हिल वॉरमध्ये गुलामगिरी प्रथेचा झालेला शेवट ही एक सुखद भावना, या दोघी प्रकारच्या अतिशय संमिश्र भावना या कवितेतून आम्हाला पाहायला मिळतात. कविता वाचत असताना एकेकडे आम्ही अमेरिकन सिव्हिल वॉरमधला विजय साजरा करताना आम्ही अत्यंत आनंदी होऊन जातो आणि त्याचबरोबर दुसरीकडे अब्राहम लिंकनचा पडलेला मृतदेह पाहून मनामध्ये कालवा कालव व्हायला लागते आणि अशा पद्धतीने केव्हा आपण आनंदातून केव्हा दुःखामध्ये लोटले जातो हे कविता वाचत असताना आम्हालाही कळत नाही. कवितेचे तीन स्टांज आहेत, तीन चरण आहेत, तिघही चरण अत्यंत रूपकाने ओतप्रोत आहे, रिपिटेशनने ओतप्रोत आहे. मेटॅफर आणि रिपिटेशनचा या ठिकाणी केलेला बेमालूम वापर कविता वाचकाला वाचणाऱ्याला अत्यंत आनंद देऊन जातो. पण त्याचबरोबर वाचक हा कवीच्या भावनांमध्ये अत्यंत म्हणजे ज्या पद्धतीने पाण्याच्या लाटा उसळी घेतात अगदी त्याच पद्धतीने त्याच्या भावनांच्या लाटा उसळ्या घ्यायला लागतात आणि ही कविता आम्हाला एका सर्वोच्च वाचनाच्या सर्वोच्च चरम सीमेवर नेऊन पोहोचवते. कवितेची सुरुवात ज्या वेळेला होते ओ कॅप्टन माय कॅप्टन या हृदयस्पर्शी संबोधनाने असं वाटायला लागतं की कवी कॅप्टनशी संवाद साधत असताना वॉल्ट व्हिटमन यांना आपल्या कोणत्या भावना या ठिकाणी मोकळ्या करायच्या आहेत. आणि जेव्हा आम्ही कविता वाचन करत करत तीन चरण पूर्ण संपवून टाकतो तेव्हा आम्ही आनंद आणि दुःखाच्या संमिश्र भावनांच्या अगदी उच्च उच्च टोकावर जाऊन पोहोचलेलो आहोत याची आम्हाला जाणीव व्हायला लागते. कवितेमध्ये वॉल्ट व्हिटमन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांना कॅप्टन म्हटलेला आहे. कॅप्टन आमच्या खेळातला कॅप्टन हा वेगळा, पण त्या जहाजाचा तो कॅप्टन आहे. या जहाजाने प्रचंड हार्डशिप सहन करत संकटांना तोंड देत हे जहाज किनाऱ्यावर येऊन पोहोचलेलं आहे आणि या जहाजाचा कॅप्टन मात्र त्या डेकवर पडलेला आहे. किनाऱ्यावर लोकांची प्रचंड गर्दी जमलेली आहे आणि लोक त्या कॅप्टनच्या स्वागतासाठी आतुर झालेले आहेत, बिगुल वाजतायत, जल्लोष करतायत, जय जयकार करतायत, कॅप्टनच्या स्वागतासाठी सज्ज झालेले आहेत. एका बाजूला अशा पद्धतीने लोकांचा जल्लोष सुरू असताना या जहाजाचा प्रवास अत्यंत सुंदर यशस्वी झालेला आहे, अशा पद्धतीने यशस्वी प्रवासाचा जल्लोष साजरा करत असणारे लोक एका किनाऱ्यावर एका बाजूला आहेत आणि ज्याच्यासाठी ते जल्लोष करत आहेत, ज्याच्यासाठी ते स्वागतासाठी आतुर झालेले आहेत, तो कॅप्टन मात्र डेकवरती धारातीर्थी पडलेला आहे. कवी मात्र या दोघही भावना आपल्या तीन चरणांमधून वाचकांसमोर यथार्थ पद्धतीने मांडताना दिसत आहे आणि या दोघही अत्यंत विरोधार्थी भावना, अत्यंत विरुद्ध भावना वाचकांसमोर ठेवताना कवीने ज्या शब्दांचा वापर केलेला आहे, ज्या अलंकारांचा वापर केलेला आहे ते सारं काही अप्रतिम आहे. कवी म्हणतोय, हे कप्ताना तू उठ आणि बघ, तुझा जो हा प्रवास यशस्वी प्रवास झालेला आहे, या यशस्वी प्रवासासाठी या जहाजाने साऱ्या संकटांना तोंड देत यशस्वी पद्धतीने जे आगमन केलेलं आहे किनाऱ्यावर, याचा जल्लोष साजरा करण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी जमलेली आहे. ते किनाऱ्यावर जल्लोष करतायत, बिगुल वाजवतायत आणि तुझ्या स्वागतासाठी सज्ज झालेले आहेत. तू उठ, हा जल्लोष बघ,
तुझं हे स्वागत बघ. त्यांनी तुझ्यासाठी हे जे काही हार तुरे आणलेले आहेत ते सारं बघ आणि तू उठ. पण कवी निराश होऊन जातो. कवीच्या मनाची कालवाकालवा वाढून जात आहे आणि कवी शेवटी म्हणतो की हा माझा कॅप्टन उठत नाही आहे. याचा चेहरा निस्तेज आहे. हा खाली पडलेला आहे. याचा श्वास थांबलेला आहे आणि हा मला खूप दुःख होत आहे सांगताना. मला प्रचंड यातना होत आहेत की याचा श्वास थांबलेला आहे. त्याने शेवटचा श्वास घेतलेला आहे. त्याने या जगाचा निरोप घेतलेला आहे आणि म्हणून त्याच्यासाठी जल्लोष करणारे किनाऱ्यावर जे आहे त्यांनाही माहीत नाही आहे की त्याने आपला शेवटचा निरोप या ठिकाणी घेतलेला आहे. आणि हे कप्ताना, तुला असं इथं पडलेलं पाहताना माझ्या मनाला प्रचंड यातना होत आहे. अशा पद्धतीने दोन विरुद्ध प्रसंग ओ कॅप्टन माय कॅप्टन या कवितेतून वॉल्ट विटवन यांनी वाचकांसमोर ठेवलेले आहेत. हे दोघंही प्रसंग प्रचंड विरोधाभासात्मक आहे. आनंद आणि दुःख याचं बेमालूम मिश्रण या कवितेमध्ये आम्हाला पाहायला मिळतं.